महाड शहरातील इमारत दुर्घटनेनंतर सुरू झालेले शोधकार्य आज तब्बल 40 तासांनंतर पूर्ण झाले. या दुर्घटनेत एकूण 16 जणांचा मृत्यू झाला असून 9 जण जखमी झाले आहेत. यामध्ये 7 पुरुष आणि 9 महिलांचा समावेश आहे. या दुर्घटनेनंतर लगेचच स्थानिक प्रशासकीय यंत्रणा आणि नागरिकांनी बचाव कार्याला सुरुवात केली. यामध्ये 7 नागरिकांना वाचविण्यात यश आले तर एकाचा मृत्यू झाला होता. मध्यरात्री 1 वाजता NDRFची पथके आल्यानंतर शोध व बचाव कार्याला वेग आला. एक जवळपास 70 वर्षीय वृद्ध महिला व 4 वर्षाच्या बालकाला ढिगाऱ्याखालून सुरक्षित बाहेर काढण्यात शोध व बचाव पथकाला यश आले आहे तर एकूण 16 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 7 पुरुष आणि 9 महिलांचा समावेश आहे तर 1 मुलगा आणि 3 महिला आणि 5 पुरुष असे 9 जण जखमी झाले. 24 ऑगस्ट रोजी झालेल्या दुर्घटनेनंतर तातडीने सुरू करण्यात आलेल्या शोध व बचाव कार्य आज दिनांक 26 ऑगस्ट रोजी तब्बल 40 तासांनंतर पूर्ण झाले आहे.